देवखुर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये आयपीसी कलम 376(377) इतर कलमे लागलेली आहेत। त्यामध्ये पीडित महिला यांनी अशी फिर्याद दिली आहे की एका मुस्लिम व्यक्तीने स्वतःचं हिंदू नाव सांगून त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे व लग्नाचं आमिष दाखवून इतर प्रकार केलेले आहेत। त्या अनुषंगाने मुख्य आरोपी व त्याचे वडील व आई यांना आरोपी करण्यात आले, त्यापैकी दोन आरोपी अटकेत आहेत, त्यांचे 6 तारखेला पीसी मिळाले। पुढील तपास एपीआय पोलीस प्रभारी देवपूर हे करत आहेत। पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे, लव जिहाद सारखा प्रकार आहे, काय सांगाल याबाबत तुम्ही? काल पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये एक लव जिहादचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये संबंधित तरुणाने आपली ओळख लपवून त्या तरुणीशी संपर्क केला, म्हणजेच तिचं नाव हर्षल माळी असं सांगण्यात आलं। त्याचं नाव एक मुस्लिम धर्माशी कनेक्टेड असं नाव होतं। त्याने त्या हिंदू नावाच्या रूपाने त्या मुलीसोबत संपर्क केला व त्याच्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये गेले। त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये अशा प्रकारची माहिती आलेली आहे की तिला ज्या पूर्व पतींपासून एक अपत्य होतं, त्याचंसुद्धा धर्मपरिवर्तन, तिचंसुद्धा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, धर्मपरिवर्तन केलं, त्याच्यानंतर विविध अत्याचार तिच्यावर झालेले आहेत, अशा प्रकारचा गंभीर गुन्हा काल देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। या विषयात आमची सर्वांची मागणी आहे की या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हायला हवी, सखोल चौकशी अंती, अशा प्रकारे कुठल्याही मुलीवर अन्याय अत्याचार व्हायला नको, तिचा ओळख लपवून अशा प्रकारे कुठल्याही मुलीसोबत असं घडायला नको। या संदर्भात आपण कठोर कायदा तर करायलाच हवा, लव जिहाद संदर्भातला धर्मांतर बंदीचा सुद्धा कायदा करायला हवा, परंतु या विषयामध्ये समाजाने सुद्धा जागरूक होण्याचं खूप गरजेचं आहे। आपल्या मुलींनी सुद्धा आपल्या चौकीवर लक्ष ठेवून या प्रकारे कुठल्याही बाबतीमध्ये खरंच तो हिंदू आहे की मुस्लिम आहे अशा प्रकारे आपण सगळ्यांनी जागरूक होऊन रिलेशनशिप करण्यासाठीचं सुद्धा पाऊल टाकायला हवं, अशी आमची वैयक्तिक भावना आहे। आज या मुलीसोबत झाले, उद्या आपल्या कुठल्याही मुलीसोबत घडण्याची दाट शक्यता आहे। अशा प्रकारे कुठलीही धर्मांध शक्ती जी एका ध्येयाने झपाटून आपल्या मुलींना जर कोणी टार्गेट करत असेल तर त्याला प्रतिउत्तर 100% भेटत, कारण की अशा प्रकारे जर मुलींना टार्गेट करून फसवण्यात येईल, तिचं धर्मपरिवर्तन करण्यात येईल, तिचे अन्याय अत्याचार करण्यात येईल। आता बघायला गेलं तर त्या सेक्शन्स आपण बघितले 376, 377, त्या मुलीवर त्या तिच्या सासऱ्याने सुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिला विकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। अशा प्रकारे एक इंटरनॅशनल रॅकेट या गुन्ह्यामध्ये दडलं आहे का अशी आम्हाला दाट शंका येते। कृपा करून पोलीस दलाने, वरच्या सगळ्या प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून या गुन्ह्याची सखोल चौकशी करायला हवी, अशी आम्ही हिंदू म्हणून मागणी करतो। जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र।